नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मराठी चित्रपटसृष्टीतील एक चमकता चेहरा म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत. 25 जानेवारी 1990 पूजाचा जन्म झाला. पूजाचे वडील विलास सावंत यांनी वयाची 30 वर्ष अभिनय क्षेत्रात काम केलेलं आहे, तर आई अमृता ह्या एक उत्तम गृहिणी आहेत. पूजाच्या वडिलांनी अनेक मराठी नाटकांमधून काम केले. वडिलांकडूनच आपल्याला अभिनयाचा वारसा मिळाला असं पूजा नेहमी सांगते. पूजा सावंतचे शालेय शिक्षण हे दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथून पूर्ण झालं, तर महाविद्यालयीन शिक्षण वडाळ्याच्या MIES महाविद्यालयातून पूर्ण झालं. पूजाला लहानपणापासून नृत्याची भयंकर आवड असल्याने शाळेत आणि महाविद्यालयात असताना तिने अनेक नृत्यस्पर्धा आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आणि अनेक बक्षिसे देखील मिळवली. पूजाला लहानपणापासून प्राण्यांचं डॉक्टर व्हायचं होतं. पक्षी व प्राणी तिला प्रचंड आवड असल्याने तिने तिच्या घरीही अनेक प्राणी पाळले आहेत. 2008 साली पूजाने श्रावण क्वीन या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये आपल्या प्रखर अभिनय आणि नृत्य कौशल्याने तिने ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेचे जज सचित पाटील यांनी पूजाचा अभिनय पाहून तिला आपल्या आगामी क्षणभर विश्रांती या चित्रपटासाठी विचारणा केली. पूजाने लगेच होकार कळवला आणि अशा प्रकारे पूजा सावंतचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. त्यानंतर पूजाने हिंदी रियालिटी शो बुगी उगी आणि मराठी टी व्ही शो एकापेक्षा एक जल्लोष सुवर्णयुगाचा यासारख्या शोमध्ये कधी आपल्या अभिनयाने तर कधी नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर तिने वाजले की 12 या टी व्ही शोचं होस्टिंग केलं. 2010 हिंदी चित्रपट तुम मिलो तो सही यामध्ये तिने छोटीशी भूमिका निभावली. त्यानंतर 2011 अंकुश चौधरीसारख्या सुप्रसिद्ध मराठी कलाकारासोबत झकास या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका निभावली. हा तिचा 2011 ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. त्यानंतर पूजा सावंतने सतरंगी रे, सांगतो ऐका, नीलकंठ मास्तर, पोस्टर बॉईज अशा अनेक चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका निभावल्या. तसेच नीलकंठ मास्तर या चित्रपटातील एका गाण्यासाठी नृत्य दिग्दर्शन केलं. 2015 पूजाने चंद्रकांत कनसे यांच्या दगडी चाळ या चित्रपटात पुन्हा एकदा अंकुश चौधरीसोबत काम केलं. हा चित्रपट देखील प्रचंड गाजला. त्यानंतर तिने वृंदावन, चिटर यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 2017 लपाछपी या चित्रपटाची जाहिरात करताना पूजा सावंतचे गरोदर असल्याचे फोटो सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चौकशीअंती असं लक्षात आलं की लपाछपी या चित्रपटात पूजाने एका गरोदर महिलेची भूमिका साकारली आणि ते फोटो चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग होता. मुख्य म्हणजे लपाछपी या चित्रपटाला आणि पूजाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. मराठी चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि मोलाचा मानला जातो. पूजा सावंतचा स्वीट अँड सिम्पल लुक बरोबर बोल्ड अंदाजही रसिकांना भावतो, त्यामुळे तिच्या या लुकपेक्षा पूजा सावंतच्या हॉट अँड सेक्सी लुकची चर्चा जास्त होते. पूजाचा बॅकलेस साडीमधला बोल्ड लुक असो किंवा लपाछपी सिनेमावेळी लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये पूजाच्या सेक्सी अंदाज असो, तिचा बोल्ड लुक आणि बिंदास्त अंदाज कोणालाही क्लीन बोट करेल असाच असतो. लपाछपी या सिनेमावेळी सिनेमापेक्षा पूजाच्या त्या लुकची चर्चा जास्त झाली, त्यामुळे आता पूजा सावंत कोणत्या कार्यक्रमात येते तेव्हा तिचा बोल्ड अवतार सगळ्यांना घायाळ करतो. ही गुणी अभिनेत्री आता चक रसेल या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर काम करत आहे. चक रसेल या दिग्दर्शकाचे द मास आणि द स्कॉर्पियन किंग हे गाजलेले चित्रपट आहेत आणि सध्या ते जंगली हा चित्रपट बनवत आहेत. 2019 हा चित्रपट प्रदर्शित झाला. पूजाला रुचिरा सावंत नावाची एक बहीण असून श्रेया सावंत नावाचा एक लहान भाऊ आहे. पूजाने अनेकदा तिच्या इन्स्टा हँडलवर तिच्या कुटुंबासोबत फोटो शेअर केलेले आहेत. 1.5 दशकाहून अधिक काळ तिच्या करिअरमध्ये पूजा सावंतने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. अंकुश चौधरी, अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्यासोबत झक्कास या चित्रपटात ते दिसली. हा चित्रपट व्यावसायिक यशस्वी ठरला आणि त्याला ब्लॉकबस्टर घोषित करण्यात आलं. 2012 पूजा आणखी एका मल्टीस्टार चित्रपट सतरंगीरेमध्ये दिसली. गश्मीर महाजनीसोबत लव यू मित्र या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे. त्याचसोबत पूजाने आत्ता ग बया, माझा नवरा भवरा, गोंदण, सांगतो ऐका, साठं लोटं पण सगळं खोटं, दगडी चाळ, वृंदावन, चिटर, बस स्टॉप, विजेता आणि बोनस या चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. हिंदी सिनेमात काम करण्याबद्दल पूजाला विचारलं असता ती म्हणते, मी मराठी चित्रपटांमध्ये काम करत असताना खूप प्रयत्न केले. मी अनेक चित्रपटांसाठी ऑडिशनसुद्धा दिल्या पण दुर्दैवाने किंवा सुदैवाने काही निष्पन्न झालं नाही. मला वाटलं की मी बॉलिवूडसाठी नाही आणि असं वाटत असताना मला हा सिनेमा आला. 3 दिवसात माझी इथे निवड झाली. मी ऑडिशन दिली आणि दुसऱ्या दिवशी मला सिनेमा मिळाला. निर्मात्यांना भेटायचं आहे असा मला फोन आला आणि तेव्हा निर्मात्यांनी मला सांगितलं की मला दिग्दर्शकाशी बोलायचं आहे. त्यांनी दिग्दर्शकाला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितलं. त्याचवेळी मी रोमांचित आणि मला धक्का बसला. दिग्दर्शकाला कॉल करण्यापूर्वी मी इतकी घाबरली होते
की माझ्या फोनवर व्हिडिओ कॉल बटन देखील मी दाबू शकले नाही. माझा विश्वासच बसत नव्हता की मी द मास्कसारखे चित्रपट बनवणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकाशी बोलणार आहे. त्यावेळेस मी आवाक होते. मी कॉल केल्यानंतर दिग्दर्शकाने माझ्या कामाबद्दल माझं कौतुक केलं आणि त्याने सांगितलं की त्याने माझे ऑडिशन पाहिले आणि त्याला ते आवडलं. त्याला माझ्यामध्ये शंकरा सापडला आहे आणि मी शंकराप्रमाणे परिपूर्ण आहे. ते शब्द माझ्यासाठी अनमोल होते. ती पुढे म्हणाली, चित्रपटातील पूजाचे शंकरा हे पात्र एक शूर मनाची योद्धा आहे जो आंतरराष्ट्रीय शिकारीपासून जंगलाचं रक्षण करते. या पात्राबद्दल सविस्तर माहिती देताना पूजा म्हणाली, मी शंकराची भूमिका साकारत आहे आणि प्रथमतः मी या नावाच्या प्रेमात पडले आहे कारण मी एक कट्टर शिवभक्त आहे. शंकरा ही एक हत्ती पाळणारी आहे. तिच्याकडे स्वतःचे हत्ती आहेत आणि ती त्यांच्यासोबत राहते. शंकरा एक वनरक्षक आहे. ती जंगलाचं रक्षण करते. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की शंकरा हत्तीसाठी मरू शकते आणि शंकरा हत्तीसाठी मारूही शकते. ती योद्धा आहे. अभिनेत्री पूजा सावंतच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. होणाऱ्या नवऱ्याचे आवडते गुण सांगताना म्हणाली, तो खरंच खूप जास्त गोड आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला चांगलं माहिती की काय केल्याने मी हसते किंवा मला छान वाटतं एवढं तो मला ओळखतो. माझा राग कसा सांभाळायचा हे देखील तो शिकला आहे. त्याने समजूत काढल्यावर माझा राग दुसऱ्या क्षणाला निघून जातो. तो अगदी चांगल्या प्रकारे मला सांभाळून घेतो. सिद्धेशमधले हे गुण मला खरंच खूप आवडतात. याशिवाय सासूबाईंबद्दल विचारलं असता अभिनेत्री म्हणाली, मला माझ्या सासूबाई खरंच खूप आवडतात. त्या खूप गोड आहेत. त्यांना माझे सिनेमेसुद्धा माहीत आहेत. मी आजवर कोणतं काम केलं, माझा परफॉर्मन्स कधी असतो, या सगळ्या गोष्टी त्यांच्या खूप चांगल्या लक्षात असतात. कधीकधी मला असं वाटतं सिद्धेशपेक्षा त्यांना माझ्या कामाबद्दल अनेक गोष्टी माहीत आहेत. दरम्यान गुपचूप साखरपुडा उरकल्यावर पुढच्या वर्षी पूजाजवळचे नातेवाईक व कलाविश्वातील मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकणार आहे. लवकरच पूजा मुसाफिरा या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पूजाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.